सप्रेम जय भीम। आपण सर्वजण भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या कार्यक्रमाची तयारी करत आहोत। प्रशासनाने देखील अतिशय उत्तम व्यवस्था केलेली आहे। यावर्षी विजय स्तंभाच्या आयोजनाची जबाबदारी सामाजिक न्याय विभाग या शासकीय संस्थेकडे आहे, त्यामुळे निधीची किंवा अन्य कोणत्याही बाबीची कमतरता नाही। पोलीस आयुक्तालय पुणे यांच्याकडे याच्या सुरक्षेची जबाबदारी असल्यामुळे उत्तम प्रकारचा बंदोबस्त देखील आपण पाहिलेला आहे। या संदर्भातली माहिती उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीची आपल्याला वेळोवेळी पडलेली आहे। आता या क्षणी मला आपल्याला इतकंच एक सांगायचंय, अभिवादनाला येण्यासाठी कोणत्याही स्वरूपामध्ये बंधनं नाहीत। आपल्याला मास्क घालणं अनिवार्य आहे। शक्यतो ज्यांचे दोन डोस झालेले आहेत अशाच नागरिकांनी यावं अशी एक प्रशासनानी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। तरी सुद्धा आपण एक बाब लक्षात घ्यायला पाहिजे की प्रशासनाने भीमा कोरेगाव या ठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या पायाभूत सुविधांसाठी त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तब्बल 160 एकर पेक्षा जास्त, मी परत एकदा सांगतो, तब्बल 160 एकर पेक्षा जास्त जागेवर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। टू व्हीलर पार्किंग असतील, फोर व्हीलर पार्किंग असतील, बस गाड्या असतील, या सगळ्यांची व्यवस्था त्यांच्याकडनं सुरू आहे, ती अंतिम टप्प्यामध्ये आहे। सोबतच या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांना पिण्याचं पाणी, शौचालयाची व्यवस्था, लाईटची व्यवस्था ही देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मी आताच या ठिकाणी पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत आलो होतो आम्ही। त्यावेळेला आणखीन एक आनंदाची बाब आहे की या ठिकाणच्या रस्त्याचं तब्बल 6 पदरी वाहतुकीमध्ये रुपांतर करण्यात आलेले, त्याचबरोबरीनं स्तंभापासून तब्बल 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटर अंतरावर कायमस्वरूपी हायमास्ट दिवे लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणावरून तब्बल दोनही दिशेला 1 किलोमीटर पर्यंत आवाज सगळ्यांना स्पष्टपणे सूचना ऐकू दिल्या जातील अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। एकंदरीतच आतापर्यंत उत्सव अत्यंत आनंदाच्या वातावरणात पुढे सरकत आहे। आपणही भीमा कोरेगाव शौर्य दिनाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी यावं। अभिवादनासाठी कोणत्याही स्वरूपाची बंधनं लादलेली नाहीत। आपण मास्क घातला पाहिजे, कोविडचं संकट अजून गेलेलं नाहीये। तरी मी भीमा अनुयायांना, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना, नेत्यांना, समूहाला विनंती करतोय की जिल्हा प्रशासनासंदर्भामध्ये आपल्याला जर काही सूचना असतील तर त्या ओपन टू ऑल त्यांनी ठेवलेले आहेत। जिल्हाधिकारी आपल्याला भेटायला सतत उपलब्ध आहेत, अधिकारी नोडल ऑफिसर्स त्यांनी उपलब्ध केले आहेत। आपल्या सूचनांचा अंतर्भाव पुढील नियोजनामध्ये केला जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय भीम, जय भारत।